नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पोलिसांनी उधळला बालविवाहाचा डाव, भटजींसह चौघांना अटक। जयश्री खरपडेचा कतार इथे गौरव होणार। आणि अखिल भारतीय राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव केला जाणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। ठाणे पोलिसांच्या बालसंरक्षक पथकानं बालविवाहाचा डाव उधळून पालकांसह भटजीला बेड्या ठोकल्या। मुलीला शिक्षिका बनायचं असताना शिकण्याच्या वयात पित्यानंच तिला बोहल्यावर चढवण्याचा घाट घेतला। पण ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी हा डाव उधळून लावला। कळवा परिसरात सायबानगर इथे 10वीत शिकणारी 16 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह राहत होती। पित्याला दारूचं व्यसन होतं। घरात 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिकून शिक्षक व्हावं अशी तिची इच्छा होती। मात्र स्वतःच्या पित्यानेच तिच्या आकांक्षांना छेद दिला। तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या राजू महंती या 28 वर्षीय मुलाशी तिचा विवाह निश्चित केला। ही दोन्ही कुटुंब ओरिसातली आहेत। आपली मुलगी अल्पवयीन असूनही तिच्या वडिलांनी गोविंद त्रिपाठी या कुर्ल्यातील भटजीला निश्चित केलं। कळव्यातील शिवमंदिरात सर्व तयारी केली। बुधवारी दुपारी हा विवाह सोहळा सुरू असतानाच पोलिसांना ही माहिती मिळाल्यानं पोलिसांच्या बालसंरक्षक पथकानं छापा मारला आणि बालविवाह उधळून लावला। या प्रकरणी मुलीचा पिता, नवरदेव, त्याचे वडील आणि लग्न लावणारा भटजी अशा 4 जणांना अटक करण्यात आली आहे। भटजींनीही वधूवरांच्या वयाची शहानिशा करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी केलं आहे। सोनसाखळी चोरीच्या घटनांनी सध्या पोलीस आणि नागरिक त्रस्त झाले असतानाच गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत सोनसाखळी चोरणारे त्रिकूट आणि तब्बल 2.5 किलोचं सोनं पोलिसांनी हस्तगत केलं आहे। यामध्ये एका सराफाचाही समावेश आहे। ठाणे, नवी मुंबई, मुंबई विभागात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचणाऱ्या दुकलीसह चोरीच्या सोनसाखळ्या वितळून सोनं विकत घेणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। इकबाल सिंग शेरू, देवसिंग चंदना आणि गुरुपद दास अशा तिघांना अटक करण्यात आली असून हे तिघही कल्याणच्या आंबोलीतील रहिवासी आहेत। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नॅनो कारच्या सहाय्यानं या त्रिकुटाचा छडा लावला। या चोरट्यांनी 21 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 155 ठिकाणी सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे। न्यायालयानं या त्रिकुटाला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। फायर इन अवर हर्ट या लघुपटाची बालदिग्दर्शिका जयश्री खरपडे ही कतार इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी कतारला रवाना झाली आहे। या चित्रपट महोत्सवात जयश्री खरपडेचा गौरव होणार आहे। वीट भट्टीवर मजूर म्हणून काम करणाऱ्या एका कुटुंबातील असलेल्या जयश्री खरपडे या आदिवासी समाजातील मुलीनं तिच्या खडतर जीवन प्रवासावर आधारित फायर इन अवर हर्ट या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे। जयश्री खरपडे हिनं विधायक संसद संचालित उसगाव डोंगरी येथील एकलव्य परिवर्तन महाविद्यालयात 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असून जयश्री सध्या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील शिक्षण घेत आहे। गेल्या वर्षी जयश्रीच्या लघुपटाला न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं होतं। बाय किड्स या अमेरिकेतील संस्थेनं या लघुपटाची निर्मिती केली आहे। ही संस्था वंचित मुलांच्या कौशल्याला संधी मिळवण्यासाठीचं काम करते। राष्ट्रीय अपंग दिनाच्या निमित्तानं ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रकाश बाळ यांच्या सोबती या संस्थेला भेट दिली। ही संस्था गेली अनेक वर्ष अंध आणि मुकबधीर असलेल्या मुलांसाठी काम करते।
यावेळी मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचं संजय केळकर यांनी कौतुक केलं आणि काही वस्तू ही खरेदी केल्या। खरं तर या मुलांना आपण कशातही कमी नाही, तसंच भविष्यातही त्यांना स्वतःचं स्वतः करता आलं पाहिजे, याकरता प्रकाश बाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलं असल्याबद्दल संजय केळकर यांनी या संस्थेच्या कामाचं कौतुक केलं। सोबती ही संस्था या मुलांसाठी जे कार्य करत आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही संजय केळकर यांनी यावेळी काढले। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेत स्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत। अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये, अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। हाताची बोट एकत्र केल्यास ज्याप्रमाणे मूठ तयार होते त्याप्रमाणे मराठी माणसानं एकत्र येऊन काम केलं तर जगाला आपला अभिमान वाटेल, अशी कामगिरी तो करू शकतो, असं प्रतिपादन शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ठाण्यात बोलताना केलं। उद्योग अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात देसाई बोलत होते। आज अनेक मराठी उद्योजकांचे कारखाने परदेशात आहेत, जगातल्या आर्थिक सीमारेषा पुसट होतच चालल्या आहेत, त्यामुळे मराठी माणसानं राजकीय किंवा वैचारिक भिंती घालू नयेत असे विचार कॅमलिनचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी व्यक्त केले। सक्तीचा भ्रष्टाचार आणि ऐच्छिक भ्रष्टाचार असे भ्रष्टाचाराचे दोन प्रकार असतात। आपण ऐच्छिक भ्रष्टाचाराकडे वळायचं नाही हे उद्योजकांनी ठरवून टाकायला हवं, पण ही गोष्ट आपल्या प्रगतीला अडथळा ठरत असेल तर त्याकडे सक्तीचा भ्रष्टाचार या दृष्टिकोनातून पाहून उद्योजकांनी पुढे जावं आणि योग्य वेळी हा भ्रष्टाचार सुद्धा थांबवावा। उद्योजकांना सचोटीतही लवचिकता अंगी बाणवली पाहिजे असे विचार गिरीश जखोटिया यांनी श्रीकृष्णाच्या उदाहरणाद्वारे मांडले। उद्योजक होण्यासाठी माणसाकडे संपत्ती निर्मितीचा ध्यास, एकजूट आणि उद्योजकीय कल्पना या तीन गोष्टींची आवश्यकता गिरीश जखोटिया यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमात भारताबाहेर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मराठी उद्योजकांना उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। होली लामा नॅचरल्सचे विजय देव, गौरांग असोसिएट्सचे दीपक साने, प्रकृती हेल्थ रिसॉर्टचे सुयोग दांडेकर यांना उद्योग भूषण, तर हॅरो इंटरनॅशनल बिझनेस स्कूल लंडनच्या डॉक्टर माधवी आंबेकर, संजीवनी चिकित्सालयाच्या स्मिता परांजपे, पद्मरंग अॅग्रो प्रॉडक्ट्सच्या विद्या कुरुणे यांना उद्योग दीप्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं। उद्योग अनुभव पत्रिकेचंही या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आलं। ठाणे महापालिकेच्या मानपाडा प्रभाग समितीतील लिपिक विरोधात 5,000 रुपयांची लाच मागण्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील तक्रारदारांनी नवीन घेतलेल्या घराची करपावती आपल्या नावावर करण्यासाठी मानपाडा प्रभाग समितीमध्ये कर वसुली लिपिक म्हणून काम करणाऱ्या हरिश्चंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला होता। त्यावेळी हरिश्चंद्र पाटील यांनी कर पावती नावावर करण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी केली होती। या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हरिश्चंद्र पाटील यांनी कर पावती नावावर करण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पाटील यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आदिवासी मुलामुलींचं शासकीय वसतिगृह कृती समितीतर्फे एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयावर आज विविध मागण्यांसाठी मोर्चा नेण्यात आला होता। आदिवासींसाठी शासनानं निर्माण केलेल्या योजना विद्यार्थ्यांपासून दुरावत आहेत। आदिवासी योजनांमधील त्रुटी आणि अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत। शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी अजून शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन भरला गेलेला नाही।
विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय शुल्क मागत असून शुल्क न दिल्यास परीक्षेला बसू देणार नसल्याचा इशारा हा दिला जात आहे। काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून परीक्षा दिल्या पण वर्ष संपत आलं तरी आदिवासी विभागाला शिष्यवृत्ती अर्जामधील अडचणी सुधारता आल्या नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। स्वतःच पैसे भरून शिक्षण घ्यायचं असेल तर आरक्षणाचा फायदा काय आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यायचं का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे। या प्रश्नांची तड लावण्यासाठी आदिवासी वसतिगृह विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीनं हा मोर्चा एकात्मिक आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयावर नेण्यात आला होता। राज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव ठाण्यात होणाऱ्या अखिल भारतीय राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मंजूर होणार आहे। एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रतिभा संगम हे 13 राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं आहे। या संमेलनास किमान 500 विद्यार्थी साहित्यिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। ग्रंथदिंडीच्या उद्घाटनानं प्रतिभा संगमची सुरुवात होणार आहे। ज्ञानराज सभागृहापासून सुरू होणाऱ्या या दिंडीचा शुभारंभ महापौर संजय मोरे यांच्या हस्ते तर ग्रंथदिंडीचा समारोप राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे। या प्रतिभा संगम संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। आतापर्यंत केंद्र शासनानं तामिळ संस्कृत कन्नड मल्याळम आणि ओरिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते केंद्राचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असल्यामुळे राज्य शासनानं याचा पाठपुरावा केंद्राकडे करावा आणि मराठी भाषेचा सन्मान करावा असा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे।